मणिपूर राज्यात घडलेल्या हिंसाचार घटनेत 3 आदिवासी महिलांना विवस्त्र करून सामूहिक अत्याचार करण्यात आलेल्या या घटनेचा आता अमरावती शहरात सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अमरावती शहरातील अनेक आदिवासी समाज संघटनेने इरविन चौकातून भव्य एल्गार मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी करण्यात आली. रस्त्याने हातात फलक झडकवित मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मणिपूर येथे घडलेल्या हिंसाचार घटनेचा देशभरात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. याचाच पडसाद आता अमरावती शहरात सुद्धा दिसून आलाय. अमरावती शहरातील काँग्रेस पक्षासह अनेक संघटनेने मोर्चा काढून निवेदन सादर केले होते. आता पुन्हा अनेक आदिवासी समाज बांधवांच्या संघटनेच्या वतीने सोमवारी भव्य एल्गार मोर्चा काढून घोषणा देण्यात आल्या. इरविन चौकातून मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ठिकठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. मणिपूरमध्ये 3 आदिवासी महिलांना विवस्त्र करून अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या ठिकाणी बॅनर समोर राहील, गाडी बाजूला राहील. आयोजित मोर्चात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी युवा क्रांती दल, बिरसा क्रांती दल, ट्रायबल फोरम, हलबा हलबी संघटनासह अनेक आदिवासी संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला.